महायुतीच्या देवळाली मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांनी आज वडनेर दुमाला येथून आपल्या प्रचार दौऱ्याची सुरुवात केली. मारुती मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी उत्साहपूर्ण प्रचार रॅली काढली. मतदारांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आहिरे यांनी गावागावातून फिरत जोरदार प्रचार केला, तर स्थानिक महिलांनी औक्षण करून त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. त्यानंतर विहितगाव चौकात आमदार सरोज आहिरे यांचा मोठा पुष्पहार घालून आणि फुलांची उधळण करत नागरिकांनी शानदार स्वागत केले. आहिरे यांनी वडनेर दुमाला, विहितगाव, दाढेगाव, पिंपळगाव, खांब, पाथर्ड या गावांमध्ये रॅली काढून मतदारांशी संवाद साधला. विहित गावातील प्रतिपंढरपूर मंदिरात विठूरायाला हार अर्पण करून दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. विशेषतः शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेले बालाजी देवस्थानचे नाव काढण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जमीन विकास कर्ज आणि योजनांचा लाभ घेणं शक्य झालंय, त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त केलंय. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि ग्रामीण विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार आहे. देवळालीच्या जनतेनं पुन्हा विधानसभेत निवडून देऊन मला तुमच्या सेवेची संधी द्यावी अशी भावनिक विनंती सरोज आहिरे यांनी मतदारांना केली. पण या सर्वांनी खंबीरपणे साथ दिलेली नसती. आम्ही सांगितलं ना की ठाण्याला अक्षरशः डिवायडर मध्ये बसून आम्ही डबे सोडून खाल्लेले आहे. म्हणजे डब्यातलं जेवण आपण जायचं, परंतु जेवण डबे व्हायचं नाही. इथपर्यंत परिस्थिती होती आणि खूप संघर्ष. म्हणजे रात्री जर आम्ही पहाटे आदल्या दिवशी निघाल्या असेल तर दुसऱ्या दिवशी पहाट व्हायची आणि लगेचच झेलो. हे पण आपल्या कुटुंबापासून सगळेजण लहान लेकरं वारं सोडून सगळे आलेले होते. त्यावेळेस आम्ही सिंगल होते. परंतु जर रात्री 4 वाजता पहाटे जर पोहोचले असेल तर 2 तास आराम केला नाही केला. सकाळी उठून मी दावे अटेंड करायचे मतदार संघातले नगरसेवक असताना. ह्या पद्धतीचा खूप मोठा संघर्ष आहे. त्याच्या मागे पंचाला पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंग खंबीरपणे आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांनीच शासनातल्या लोकांना सद्बुद्धी दिली आणि आपल्याला त्या सत्ता संघर्षाच्या काळामध्ये 23 जुलैला आपला निकाल हाती माननीय थोरात साहेबांनी त्यावेळेस दिला. आणि एक आनंद उत्सव म्हणजे आम्ही निकाल घेऊन जेव्हा आलो तेव्हा पूर्ण विहितगाव आणि काय तो जल्लोष. म्हणजे आजही तो क्षण डोळ्यासमोर जात नाही. कारण खरोखर एक ऋणी भावना प्रत्येकाच्या डोळ्यात होती. परंतु ऋण मानू नका, हे आमचं कर्तव्य आहे. एक एखादा लोकप्रतिनिधी 2 मिनिट प्लीज शांतपणे ऐकू. तेव्हा त्यांनी सेवकासारखं जर काम केलं तर मला असं वाटतं हा प्रश्न कुठेतरी 25-30 वर्षात नक्की सुटायला पाहिजे होता. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या ठिकाणी जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, खरं तर ताई तुम्ही विहितगावसाठी इतकं मोठं आणि मोलाचं भूतन भविष्य न होणारं काम तुम्ही करून आणलं, त्याचबरोबर या गावासाठी केलेला विकास, दिलेला विकास निधी, खरोखर तुमचे आभार मानावे तितके कमीचे. आम्ही सर्व ग्रामस्थ एक मुखानं एक मतानं आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू. आणि करोडोची उड्डाण म्हणजे पिंपळगाव, खांब, पाथर्डी, दाढेगाव, वडनेर या भागामध्ये 5-5 कोटीचे कामं. मी एकच सांगते आपल्याला प्रभाव टीका करायची नाही, परंतु आई अनेक वर्षापासून 90-85-87 होते. मी 90-92 पासून सक्रिय आहे. अनेक आम्ही निवडणुका बघितल्या आहेत, परंतु देवळाली मतदारसंघामध्ये ताई फक्त 10 लाख 15 लाख याच्या पुढे तिकीट मिळालं नाही. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, काम करत असताना त्या आमदार ताईंचं मी 5 वर्षापासून खांद्याला खांदा लावून काम करतोय. ह्या महिलेमध्ये एवढी शक्ती आली कुठून? मी हा विचार करतोय. मला एकच वाटतं ताई, तुम्हाला विकास करण्या जाय किलर निरकनी. मी तर तुम्हाला एकच सांग, बाबुराम सोमा आहे यांच्या त्या कन्या आहेत, त्याच्या पोटी जन्मा लागलेला खऱ्या अर्थाने वाघीण आहे. इतकं मोठं काम आहे देवळाली मतदारसंघात. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये सर्वस्थाईने जो ह्या ठिकाणी विकासाची गंगा आणली, असं एक खेळ नाही, असं एक वाडा नाही, असं एक पाडा नाही, असं कॅन्टोनमेंटचं हद्द नाही, का महापालिकेची हद्द नाही, का जो म्हणणार नाही का आमच्या परिसरात काम झाले नाही. हे आम्ही बोलत नाही, आम्ही राजकीय व्यासपीठावर बोलतोय, सामान्य नागरिक सांगतायत. तसं काही तुम्ही घाबरू नका, आमचं मतदान तुम्हाला आहे. महायुतीचे उमेदवार आपला चांगला ठाऊक आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील,
उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा असतील, या महाराष्ट्राचं ब्रह्म विष्णू महेश असे दिगल मोदी साहेबांचा आशीर्वाद घेऊन या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी बाहेर पडलेले. या ठिकाणी असा असा बालाजी देवस्थानचा प्रॉब्लेम आहे हे त्यांना समजलं. त्यावेळेला भाजपाचं सरकार या ठिकाणी होतं. 1972 सालामध्ये चुकीच्या पद्धतीने नोंद त्या ठिकाणी झाली होती आणि त्याचा शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास व्हायला लागला होता. आणि ही लढाई गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संजय हांडोरे असतील, संजय कोठुळे असतील या लोकांनी अतिशय मेहनतीने या ठिकाणी संपूर्ण कागदपत्र जमा केले. ज्यावेळेला आम्ही मंत्रिमंडळात किंवा त्या ठिकाणी जायचो त्यावेळेला देवस्थानचा प्रश्न म्हटला का अतिशय ते लोक हात झटकायचे. परंतु आपला प्रश्न हा वेगळा आहे. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आपली ही नोंद झालेली आहे. हे संजय आंदोळे असतील किंवा या ठिकाणी शिवाजी असेल किंवा विक्रम असतील या लोकांनी संपूर्ण संजय विशेषतः संजय आंदोळे आणि संजय कुटुळे या लोकांनी संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी जमा केले. प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.